वाघदरी येथील श्री परमेश्वर यात्रेतील रथाखाली चिरडून दोन भाविकांचा जागीच अंत झाला या दुर्घटनेमुळे सह अक्कलकोट तालुक्यावर अशोककळा पसरली आहे अक्कलकोट शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघदरीतील ग्रामदेव श्री परमेश्वर यात्रा उत्सव काळात ठेर अर्थात रथ ओढणं या धार्मिक कार्यक्रमामध्ये अचानकपणे रथाच्या चाकाचा पार निसटल्यानं मोठी दुर्घटना होऊन दोघे भाविक गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी संध्याकाळी घडल्यानं तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे याऊत मिळालेली माहिती अशी की बागदर येथील ग्रामदेव श्री परमेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात सुरू होती यात्रेत मोठ्या प्रमाणात सीमावर्ती भागातून भाविक यात्रेकरता जमले होते यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या रथ ओढण्याचा विधी सुरू असतानाच सुमारे बारा फूट रुंदी असलेला रथ ओढणं हा धार्मिक विधी सुरू असताना अचानकपणे रथाच्या दोन्ही चाकांना जोडणारी लोखंडी सळई तुटल्यानं ही दुर्दैवी घटना घडली ज्या दुर्दैवानं दोन भाविकांचा मृत्यू झाला या घटनेनं अक्कलकोड तालुक्यातील श्री परमेश्वर भक्तातून शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होते या दुर्घटनेत जखमी झालेल्यापैकी संजय नंदे गंगाराम गाडीवर हे भक्त गंभीर जखमी झाले उपचारापूर्वीच त्यांचं निधन झाल्यानं या घटनेनंतर वागदर येथील श्री परमेश्वर यात्रा उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचं समजतं